आज राज्याचं विशेष अधिवेशन आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि त्यापूर्वी कॅबिनेटमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सुद्धा सादर करण्यात आला, ज्याला मंजुरी सुद्धा मिळाली. ज्या अहवालानुसार आता मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे. 10% सरसकट आरक्षण देण्यात आलं आहे आणि नेमक्या याच मुद्द्यावर जरांगे पाटील यांना विचारणा केल्यावर पाटील काय म्हणतायत पाहूया आपण. काही वेळापूर्वी लोकशाही मराठीशी जरांगे पाटलांनी साधलेला हा संवाद. मनोज भाऊ, हो, 10% जे आरक्षण दिलं गेलेलं आहे या सगळ्या संदर्भात, हे तुम्हाला मान्य आहे का? शिक्षणामध्ये 10% आरक्षण देण्यात आलेलं आहे. 10% आरक्षण देणे आवश्यक व इष्ट आहे असं स्पष्टपणे नमूद नाही. 2013 आणि 2018 मध्ये सुद्धा करण्यात आलेला होता. ते कोणाचा तरी एक जणाचा हट्ट होता म्हणून ते थोपवलं गेलं. ते उद्या टिकन करणार, टिकन पोरांना ते आरक्षण घेतलं शिकले आणि जर त्यांच्या निवडी झाल्या आणि पुन्हा ते रद्द झालं झालं आमच्या पोरांचं वाटलं. आम्ही ते नाकारणार, ज्याला घ्यायचं ते घ्या, पण आमची मूळ मागणी ओबीसीतून आरक्षण आमच्या नोंदी तिथं सापडल्या. आंदोलनाची तुम्ही वेळात काढायचं बंद करा करोडो मराठ्यांना. महत्वाचं म्हणजे तुम्हाला असं थेट म्हणायचं की पुन्हा एकदा फसवण्यात येत आहे. तुम्हाला थेट म्हणायचं आहे पर्यंत आरक्षण आहे ते आम्हाला आमच्या हक्काचं सगळ्या स्वराज्याच्या अंमलबजावणीचं पाहिजे. हा शब्द हा सरकार मनोज भाऊ तुम्हाला थेट म्हणायचंय पुन्हा एकदा फसवण्यात येत आहे. जो तुम्ही उल्लेख याआधी सुद्धा काही दिवसांपूर्वी केलेला होता की सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीवरून आम्हाला फसवण्यात आलं, सरकारनं अधिसूचना काढली पण त्याचं कायद्यात रूपांतर झालं नाही. आता तुम्ही म्हणताय की मसुदा हा मांडला जातोय, जी तुमची मागणीच नव्हती. तुमची मागणी आहे सगळे सोयऱ्याची, ती मात्र आता पहिल्या टप्प्यात चर्चिली जाईल का या संदर्भात अजूनही साशंकता आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.